खूप महान व्यक्ती आपल्यातून निघून गेली, गेल ऑम्बेट. आणि त्या महान व्यक्तीने बाबासाहेबांबद्दल एक उद्गार काढला, डॉक्टर आंबेडकर इज द मॅन ऑफ मिलेनियम. आपण काय म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर हे ह्या शताब्दीतले खूप मोठे व्यक्ती होते, पण 100 वर्षामध्ये बाबासाहेबांसारखा व्यक्ती होणार नाही अशी ग्वाही जी आहे ती गेल ऑम्बेट ह्या खूप मोठ्या विदुषीने दिलेली आहे. अ मॅन ऑफ मिलेनियम म्हणजे 1000 वर्ष बाबासाहेबांचे जे नाव आहे त्या जगामध्ये राहील. बाबासाहेबांबद्दल आपण विचार करतो, बहुआयामी व्यक्ती होतो म्हणून विचार करतो बाबासाहेबांबद्दल. तर हेच बाबासाहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते कसं बहुआयामी होतं हे सांगताना एक अमेरिकेतला प्राध्यापक आहे, त्याचं नाव आहे केविन ब्राऊन, आणि बँगलोरमध्ये एका सभेमध्ये तो बोलला की बाबासाहेब आंबेडकर किती महान आहे. तर तो म्हटला की केविन ब्राऊन हा आफ्रिकन अमेरिकन चळवळीतून येतो, काळ्या लोकांच्या कृष्णवर्णीय लोकांच्या चळवळीमधून येतो. तो म्हटला की आमच्या चळवळीतले, आता म्हणजे तुमचं नाव मांडणार आहे ते तुम्ही गांभीर्याने लक्षपूर्वक ऐका, आमच्या चळवळीतले मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, तुम्ही नाव ऐकलं असेल, माल्कम एक्स खूप मोठा माणूस होऊन गेला अमेरिकेमध्ये, थर्गुड मार्शल हा आफ्रिकन अमेरिकेच्या लोकांमधला पहिला सुप्रीम कोर्ट मधला जज. अमेरिकेमध्ये फक्त 9 जज असतात आणि ते कधी कधी त्या देशाच्या प्रेसिडेंट पेक्षा श्रेष्ठ असतात, त्यांच्याकडे खूप शक्ती असते, पॉवर असत. बुकर टी वॉशिंग्टन याचं पण तुम्ही नाव ऐकलं असेल, त्याने कृष्णवर्णीय लोकांसाठी खूप शाळा, खूप टेक्निकल इन्स्टिट्यूट त्याने काढले, बुकर टी वॉशिंग्टन. आणि शेवटी डब्ल्यूई डुबॉइस, हा डब्ल्यूई डुबॉइस जो होता हा अमेरिकेच्या काळ्या लोकांमधला पहिला पीएचडी हार्वर्ड मधला. केविन ब्राऊन बोलले की ह्या सर्व लोकांना तुम्ही एकत्र करा तरीही बाबासाहेब आंबेडकर संपणार नाही. एका व्यक्ती बद्दल मी जे बोललो तुमच्या समोर, त्यांची जी नावं घेतली ते त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप उत्तुंग असं शिखर आहे. आणि त्या सगळ्या शिखरांना मिळून सुद्धा बाबासाहेब जे आहेत त्या बाबासाहेबांना आपण सामावून घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की बाबासाहेबांचं जे व्यक्तिमत्व किती बहुआयामी असतं. काही जे घटना तज्ज्ञ असतात, आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली. अमेरिकेमध्ये एक माणूस होऊन गेला अलेक्झांडर हॅमिल्टन, की ज्याने अमेरिकेमध्ये फेडरलिस्ट पेपर्स देऊन अमेरिकेची राज्यघटना त्याने ज्या स्वरूपामध्ये आज दिसते की त्याने मांडली. काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकर इज ऑल्सो अलेक्झांडर हॅमिल्टन. बौद्ध राष्ट्रांमध्ये जर आपण बाबासाहेबांकडे बघितलं तर बाबासाहेबांची तुलना आज एक सम्राट अशोक म्हणून केली जाते. आधुनिक जगातला सम्राट अशोक म्हणून बाबासाहेबांची तुलना केली जाते. तर आपण जर बाबासाहेबांच्या बहुआयामी जर आपण व्यक्तिमत्वांकडे बघितलं तर आपल्याला असं दिसतं की बाबासाहेब आंबेडकर हा सगळ्या आयामांचे एक उत्तुंग असं शिखर होते. आणि त्यांची तुलना जी आहे ती आपण कोणाशीही करू शकत नाही, ही बाब हा गोष्टी म्हणून सुद्धा होते. आज आपण भारतात पाहतो की प्रत्येक माणूस, प्रत्येक समाज, प्रत्येक राजकीय पार्टी इज ट्राइंग टू गेट समथिंग आउट ऑफ बाबासाहेब आंबेडकर. आपण पहिले 30 वर्षापूर्वी आपल्याला बाबासाहेबांचा जर पुतळा उभारायचा असेल तर आपल्याला आपल्या समाजामध्ये जाऊन वर्गणी गोळा करावी लागत होती आणि बाबासाहेबांचा पुतळा एवढा किंवा एवढा असायचा. आज हैदराबादमध्ये 125 फूट, किती फूट, विजयवाड्यामध्ये 125 फूट बाबासाहेबांच्या पूर्णकृती पुतळ्याची प्लॅनिंग सुरू आहे, पायाभरणी झालेली आहे. महाराष्ट्र सरकारने 300 फूट, किती फूट, 300 फूट बाबासाहेबांची मूर्ती, बाबासाहेबांचा स्टॅच्यू बनवण्याचं ठरवलेलं आहे. 300 फूट म्हणजे साधी गोष्ट नाही. वाय इज दिस हॅपनिंग, हे का होत आहे? प्रत्येक माणूस आता काही एक महिन्यापूर्वी एका मॅगझिन मध्ये आलं होतं, बाबासाहेबांचा फोटो आला होता इंडिया टुडे मध्ये, आणि तिथे असं म्हटलं होतं की बाबासाहेब आंबेडकर हॅज इमर्ज्ड द टॉलेस्ट पर्सनॅलिटी इन द पॉलिटिकल स्पेक्ट्रम. म्हणजे पॉलिटिकल वर्तुळामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात उत्तुंग असं व्यक्तिमत्व म्हणून उभ्यात आलेले आहे. पण फक्त राजकीय क्षेत्र का,
आज आपण ज्या धार्मिक क्षेत्राकडे बघितलं तर बाबासाहेबांसारखं उच्च कळस गाठलेला कोणी व्यक्ती या विश्वामध्ये नाही. आपण अर्थशास्त्राबद्दल बोलतो, बाबासाहेबांची जी बेसिक डिग्री होती ती अर्थशास्त्रामध्ये होती. आज ज्याला आपण प्रॉब्लेम ऑफ कुटी म्हणतो हा ग्रंथ, आज अमेरिकेमध्ये एक क्रिश्चन युनिव्हर्सिटीचा स्कॉलर आहे तो त्याच्यावर पेपर लिहितो. बाबासाहेबांचे जे आर्थिक विचार आहेत, आपले मित्र त्यांनी म्हणजे हे कामला केवळ युद्ध बोलले, जर बाबासाहेबांच्या हातामध्ये जी शक्ती असती तर ह्या देशाचं भवितव्य जे आहे ते पूर्णतः बदललं असतं. कारण बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेमध्ये आर्थिक अधिकार आणणार होते आणि जर भारताच्या राज्यघटनेमध्ये जर आर्थिक अधिकार आले असते तर भारताच्या लोकांची समग्र अशी प्रगती जी आहे ती झाली असती. अनेक पैलू आहेत बाबासाहेबांबद्दल, त्या बाबासाहेबांच्या पैलूंबद्दल मी बोलू शकतो. पण आज आपल्याला ऐकण्यात आनंद होईल, आता 14 एप्रिल अनेक जागेवर बाबासाहेबांची जयंती साजरी होईल, पण ह्या जयंतीचं औचित्य साधून 3 पुस्तकं वेगवेगळ्या पैलूंवर बाबासाहेबांच्या पब्लिश होत आहे. पहिले बाबासाहेबांचं साहित्य 91 पहिले अवेलेबल नव्हतं. आज असं म्हणतात की बाबासाहेबांचे जे साहित्य आहे ते साहित्य सगळ्यात जास्त व्हॉल्यूममध्ये विकल्या जातात. हे सगळं असताना बाबासाहेबांची महिमा जी आहे ती जगभरात पसरत असताना आपण पाहतो की बाबासाहेब काय आहेत, बाबासाहेब कोण होते, बाबासाहेबांचे आयाम काय आहेत हे समजण्यामध्ये आपली खूप गफलत होत असते. आणि ती गफलत कशी होती, बौद्ध साहित्यामध्ये एक कथा आहे तुम्ही ऐकली असेल कित्येक सूत्रामध्ये, की एक हत्ती असतो आणि 6 आंधळे लोक हत्ती काय आहे हे लोकांना सांगत असतात. तर कोणी हत्तीची सोंड पकडतो आणि म्हणतो की हत्ती साप आहे, कोणी हत्तीचा कान पकडतो आणि म्हणतो की हत्ती पंख आहे, कोणी पाय पकडतो आणि म्हणतो खांब आहे, बरोबर आहे. तर आपल्या समाजामध्ये पण सुद्धा हीच परिस्थिती झालेली आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे बाबासाहेबांचे पैलू बघतो आणि त्या पैलूंना चिकटून आपण बाबासाहेबांची व्याख्या करतो, बाबासाहेबांना जाणण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये मूलभूत हे मुद्दा असा आहे की बाबासाहेब काय आहेत हे आपण कसं समजायचं. तर बाबासाहेब आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये दिसणार नाही, ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं भरघोस योगदान आहे. ज्या प्रकारे आपल्या मित्रांनी सांगितलं, खूप विद्वान मित्र आहेत आणि त्यांनी खूप अभ्यासपूर्ण जे आहे ते बाबासाहेबांबद्दल जी मांडणी केलेली आहे ती खूप अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती आहे, मांडणी आहे. लेबर क्षेत्र असेल, इकॉनॉमिक्स असेल, धर्माचं क्षेत्र असेल, अनेक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी त्यांची जी उंची आहे ती गाठलेली आहे. पण बाबासाहेब काय आहे, आपण एक आंबेडकरी माणूस म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर मला असं वाटतं की